हॅलो गाईस, नमस्कार. साईचरण टीममध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण डायरेक्ट मोटर कसे चालू करतात ते आपण दाखवणार आहे. हा कधीचाच व्हिडिओ शूट करायला टाईम आपल्याला नाही भेटला असतं, पण एक लक्षात आलं, ये दादानी मोटर घ्यायला गेले होते तर त्यांच्याकडे स्टार्टर होते तर त्यांनी स्टार्टर नाही घेतलं. ते चांगलं केलं, पण स्टार्टर पहिले दाखवायला पाहिजे होतं. मेस्तरीला स्टार्टर पहिले दाखवायला पाहिजे होतं. स्टार्टरची हालत खूपच खराब आहे. ते रिपेअर होईल असं नाही, काही रिपेअर नाही होणार. रिपेअर होईल, पण ते पहिले दाखवायला पाहिजे होतं. इथं आम्ही मोटर चालू करायला आलो तर थोडं आम्हाला प्रॉब्लेम आला तिथे. तर आम्ही तिकडे कॅपॅसिटर होतं तर आम्ही डायरेक्ट मोटर चालू करून त्यांना दाखवली. 3 एम्पियर घेत आहे, पाणी पण मस्त येत आहे सुद्धा. तर आम्ही कॅपॅसिटर लावून डायरेक्ट चालू करून दाखवली त्यांना. त्यांना मी एक नंतर सांगितलं का तुम्ही स्टार्टर जाऊन रिपेअर करून आणा, नंतर स्टार्टर लावा ना चालू करा मोटर. चांगलं अजूक पाणी चांगलं वाढेल ते. पाणी बघा चांगलं येत आहे मस्तपैकी. तर असं तुम्ही कधी गेले दुकानदाराकडे तर स्टार्टर तुमच्याकडे कुठली वायर वगैरे असेल तर वायर वगैरे तुम्ही चेक करून पहिले ज्या मोटर घ्यायला गेले तर, कारण की जो नंतर मिस्त्री येईल त्यांना प्रॉब्लेम नाही येणार असं. तर आम्ही बोर पण हा गाळलेला आहे, 60 फुटच फक्त आहे, 60 फूट फक्त मोकळा आहे, बाकी सगळं गाळलेलं आहे. ते 150 पर्यंत बोर मारलेला होता तेव्हा असे सांगत होते तिकडचे माणसं, पण गाळलेलं आहे. मी रस्सी टाकून बघितली ना मापल्यानंतर तर 60 फुटच आहे. आम्ही 55 फूटच्या आसपास मोटर टाकलेली, 5 फुटा जागेवर ठेवलेले आहे ते खालती. तर कारण की नंतर त्रास नाही व्हायला पाहिजे असं. स्टार्टर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. स्टार्टरचा रिले बिले खूप जंगलेलं आहे सर. तर इथे वायर इकडे तिकडे करून झाली चालू झाले असतं, पण आम्ही कॅपॅसिटर होते तर त्यांचे ये रिले ये कनेक्टर पण खोलत नव्हतं. त्याचे वायरी ये एम्पियर वगैरे सगळं गेलेले आहे मोटरचा काटा. तर असं तुम्हाला तुम्ही असं करू नका, कारण की नेक्स्ट टाईम असं व्हायला नाही पाहिजे. मोटर चांगली चालत आहे, आपली गाडी आहे, याच्यातच आपण सामान घेऊन जातो. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.